नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ए टू झेड कट्टा। आपल्याला समोर आज ह्या व्हिडिओमध्ये दिसतो हा क्यूब, म्हणजे एक प्रकारचा ठोका, चौकोनी ठोका, जो आपण सर्वजण सर्रासपणे याला म्हणत असाल। हा ठोका म्हणजे मॅजिक क्यूब, रुबिक क्यूब। रुबिक क्यूब या माणसाने याचा शोध लावला। स्वतः ह्या क्यूब यांना हा ठोका पूर्ण करण्यासाठी जवळजवळ त्यांनी एक महिनाभर यावर मेहनत घेतली होती। तर आपण बरेच व्हिडिओ पाहतो की 2 मिनिटात क्यूब कसा सोडवायचा, 10 मिनिटात कसा सोडवायचा, पण तो सोडवण्यासाठी या सर्वांनी आधी खूप मेहनत घेतलेली असते व प्रत्येकाने स्वतःचे लॉजिक काहीतरी डेव्हलपमेंट केलेलं असतं। त्यांनी त्यांचे स्वतःचे काही ठोकताळे, फॉर्म्युले, ॲल्गोरिदम तयार करून ठेवलेले असतात, त्यामुळे ते 1-2 मिनिटात म्हणा, 1 मिनिटात, काही जण 30 सेकंदात, 10-10 सेकंदात हा क्यूब पूर्ण करतात। कसाही याला हे केला, अस्ताव्यस्त केला, तरी 10-10 सेकंदामध्ये हा क्यूब पूर्ण करतात। तर आपण हा क्यूब शिकण्याच्या आधी ह्या क्यूबची बेसिक माहिती आपण आज पाहणार आहोत, म्हणजे यामधल्या बाजू कशाला काय म्हणतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, रुबिक क्यूबची संपूर्ण माहिती घेण्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायचे विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायचे विसरू नका। तर मित्रांनो, हा रुबिक क्यूब यामध्ये एकूण याला 6 बाजू असतात। 6 बाजूमध्ये हा प्रत्येक 26 पीसमध्ये विभागलेला असतो व एक म्हणजे हा पीस। हे असे टोटल 26 पीस असतात सर्व मिळून, आणि या 26 तुकड्यांची वेगवेगळी मुव्हमेंट करून आपण यामध्ये 403 × 10^24 म्हणजे 403 ट्रिलियन एवढे पॉसिबल कॉम्बिनेशन तयार करू शकतो। म्हणजे खूप प्रकारे याचे पॉसिबिलिटी आपल्याला तयार करता येते, 403 ट्रिलियन एवढी पॉसिबिलिटी। तर मित्रांनो, हा 6 बाजू असलेला क्यूब यामध्ये एकूण हे जे आपण कडाचे जो पाहतात याला म्हणतात कॉर्नर पीस। हा कॉर्नर पीस, त्यानंतर हा कॉर्नर पीस इथलचा। कॉर्नर पीसमध्ये 3 कलर असतात प्रत्येक कॉर्नर पीस, आणि असे एकूण आपल्याला या क्यूबमध्ये 8 कॉर्नर पीस मिळतात। म्हणजे कसं, हा लाल, हिरवा, पिवळा, निळा, लाल, पिवळा, पांढरा, निळा, लाल, पांढरा, लाल, हिरवा, त्यानंतर नारंगी, पांढरा, हिरवा, त्यानंतर हा इथं आहे निळा, पांढरा, ना। आणि ह्या 2 कॉर्नर पीसच्यामध्ये असतो एच पीस। हे पा, हा इदालचा एच पीस। एच पीसला 2 कलर असतात, इथे पा, नारंगी पिवळा, नारंगी निळा, नारंगी पांढरा, त्यानंतर पांढरा हिरवा, पिवळा हिरवा, लाल हिरवा, असे एकूण क्यूबमध्ये 12 एच पीस असतात। आणि शेवटचा म्हणजे राहिला तो हा सेंटर पीस। असे एकूण 6 सेंटर पीस या क्यूबमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आणि एकूण 6 कलरचे, पांढरा, निळा, लाल, पिवळा, नारंगी, पोपटी। यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे हे सेंटर पीस कधीच आपली जागा चेंज करत नाही। म्हणजे रुब आपण कसाही फिरवला तर लालच्या उजव्या साईडला आपल्याला निळा सेंटर पीस दिसणार, इकडं हिरवा दिसणार, पांढऱ्याच्या ऑपोजिटला कायम पिवळाच सेंटर पीस असतो, ह्या हिरव्याच्या ऑपोजिटला कायम निळा, ह्या लालच्या नारंगी, हे कधीच आपली जागा चेंज करत नाहीत। पुढचा मुद्दा येतो लेयर। लेयर म्हणजे काय? आपल्यासमोर आपण क्यूबमध्ये जे काही फिरवतो, म्हणजे हे पा हे फिरतं, त्यानंतर ही वरची साईड फिरते, हे खालची साईड, याला लेयर म्हणतात। आणि ह्याच लेयरची आता आपण पुढे माहिती पाहू। कोणती एक साईड समोर पकडा, समजा मी हिरवी साईड समोर पकडली आणि ही व्हाईट साईड वरती पकडा, अशी क्यूब असा समोर धरल्यानंतर कोणी जर आर म्हटलं
तर याला आर म्हणायचं, ही लेफ्ट म्हणजे आपली डावी बाजू, म्हणजे ही लेफ्ट साईड, लेफ्ट लेअर झाला, हा राईट झाला, वरची बाजू म्हटल्यावर ही वरती अप्पर, त्यानंतर आपल्या समोरची बाजू म्हणजे फ्रंट एफ, त्यानंतर खालची बाजू म्हणजे ही डाऊन, वरची बाजू म्हणजे व्हाईट, ही अप्पर, आणि मागची म्हणजे ही बॅक, असे याला नाव आहेत. तर क्यूब सोडवताना अल्गोरिदममध्ये आपण फक्त आर, एफ, आर प्राईम अशा संज्ञा वापरणार आहोत. तर त्यासाठी आपण आधी त्यांची माहिती घेऊ. आर उजवी बाजू क्लॉकवाईज, त्यानंतर आर प्राईम म्हणजे ही उजवी बाजू खालच्या साईडला फिरवायची, काउंटर क्लॉकवाईज. त्यानंतर आर टू जर म्हटलं तर हीच उजवी बाजू दोन वेळेस वरती फिरवायची अशी, याला दोन वेळा क्लॉकवाईज. त्यानंतर एल जर म्हटलं तर ही लेफ्ट साईडची बाजू, डावी बाजू काउंटर क्लॉकवाईज फिरवायची एक वेळेस अशी. त्यानंतर एल प्राईम जर म्हटलं तर ही डावी बाजू क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने अशी वरती फिरवायची एक वेळेस. हे पा एक. त्यानंतर यू जर म्हटलं तर ही वरची बाजू एक वेळेस फिरवायची अशी क्लॉकवाईज. झालं. यू प्राईम म्हटल्यावर ही वरचीच बाजू अँटी क्लॉकवाईज अशी फिरवायची एक वेळेस इकडं. त्यानंतर डी जर म्हटलं तरी खालची बाजू काउंटर क्लॉकवाईज अशी फिरवायची. डी प्राईम जर म्हटलं तरी खालचीच बाजू क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने अशी ह्या साईडला फिरवायचं. एफ जर म्हटले तर आपल्या समोरची बाजू ही क्लॉकवाईज अशी एक वेळेस फिरवायची. आणि एफ टू जर म्हटलं तर ही साईड दोन वेळेस फिरवायची अशी, एक दोन क्लॉकवाईज. त्यानंतर एफ प्राईम जर म्हटलं तर हीच अशी समोरची बाजू काउंटर क्लॉकवाईज एक वेळेस फिरवायची. बी जर म्हटलं तर ही मागची बाजू काउंटर क्लॉकवाईज, म्हणजे असा क्यूब आणि ही जी बी बाजू मागची एक वेळेस फिरवायची काउंटर क्लॉकवाईज. आणि जर बी प्राईम म्हटलं तर मागची बाजू ही क्लॉकवाईज अशी एक वेळेस फिरवायची. हे पाहिलं, अशी फिरवायची काउंटर क्लॉकवाईज. अशा या आकून आपण सर्व आर, आर प्राईम आर, एल एल प्राईम, एफ एफ प्राईम, अशा सर्व यू यू प्राईम, बॅक डाऊन अप्पर लोअर अशा सर्व बाजूंची माहिती घेतली. आणि आर प्राईम म्हणजे कोणत्या साईडला फिरवायचं, एल प्राईम म्हणजे कोणत्या साईडला क्यूब फिरवायचा, याची आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेतली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण क्यूब कसा पूर्ण करायचा ते पाहूया.